त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूल सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक तर्फे हर्सूलमध्ये अतिक्रमण मोहीम त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूल सार्वजनिक बांधकाम उपविभाग त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा क्रमांक एक तर्फे अतिक्रमण मोहीम पोलिसांच्या कडकोट बंदोबस्तात सुरू असून अतिक्रमित जागेवर बसून पक्की बांधकामे टपऱ्या यांच्या माध्यमातून व्यवसाय करणारे साडेतीनशेच्या आसपास विविध व्यवसाय करणारे व्यावसायिक विस्थापित झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे नाशिक हर्सूल ते ठाणापाडा या राज्य महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून लोकांनी अतिक्रमण करून दुकाने टाकून व्यवसाय सुरू केले होते साहजिकच हा राज्य महामार्ग अतिक्रमणाने भरून गेला होता आत्तापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना सूचना केल्या होत्या लेखी तोंडी सांगूनही प्रत्येकजण दुर्लक्ष करत होता या रस्त्यावर अनेक वेळा छोटे मोठे अपघात घडल्याचे सांगितले जाते पण अतिक्रमण वाढतच होते शेवटी अतिक्रमण जे सी बी ट्रॅक्टर आदींच्या साह्याने काढणार सा असल्याच्या नोटिसा धारकांना दिल्या आणि दिनांक चार जानेवारीपासून वीज वितरण सबस्टेशनपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली काहींनी नुकसान व्हायला नको म्हणून स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली तर काहींच्या दुकानांची मोडतोड झाली डब्ल्यू डी हद्दीतील सर्व रस्ता आता मोकळा झाला असून रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे विशेष म्हणजे असे समजले की या विस्थापित व्यावसायिकांचे पुनर्वसन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच नितीन देवरगावकर यांनी दिली यावेळी ते म्हणाले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती गाळे काढणार असून काही व्यावसायिक तिथे तर ग्रामपंचायत भविष्यात गाळे काढणार असून उर्वरित व्यावसायिकांचे तेथे पुनर्वसन करण्यात येणार आहे दरम्यान अनेक व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल अतिक्रमण काढून घेतले यावेळी कडेकोट बंदोबस्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर संदीप पाडांगळे उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले हर्सूलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारोळे आदींनी सर्वांना शांततेचे सहकार्य करण्याचे आवाहन केले विशेष म्हणजे कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेच्या वातावरणात मोहीम पार पडली